ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. वाहतूक कोंडी टाळून पादचाऱ्यांना प्राधान्य जागा देणं आवश्यक आहे असं प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी आज केलंय. कल्याण डोंबिवली परिसरात वाढत्या गरजेच्या अनुषंगाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे जाळे सक्षम करणे, वाहतूक कोंडी कमी करणे, पार्किंग धोरण, सिग्नल यंत्रणा या बाबी संदर्भात स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत बोलताना आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी हे प्रतिपादन केलंय. या बैठकीस शहर वाहतूक ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय राठोड, परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मध्य रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक वाहतूक व्यवस्था, आरटीओचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे व महापालिकेचा संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होता. स्टेशन परिसरात रिक्षांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते, त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वेचे प्रतिनिधी, पोलीस वाहतूक शाखा, महापालिकेचे प्रतिनिधी यांचे संयुक्त पथक बनवून पार्किंग P1 आणि P2 रिक्षा स्टँड याबाबत धोरण ठरवण्यात यावे, जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील सिग्नल यंत्रणा सुरळीतरित्या कार्यान्वित ठेवण्यासाठी महापालिका व पोलीस यंत्रणा यांनी आपापसात समन्वय ठेवावा आणि जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी व वेळ सिग्नलसाठी वेळेचे स्लॉट ठरवून द्यावेत अशाही सूचना आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी यावेळी दिल्या. गर्दीच्या ठिकाणी मुख्यतः मार्केट परिसरात पे अँड पार्क योजना चालू करावी अशा सूचना ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉक्टर विजय राठोड यांनी दिल्या. संदर्भात पोलीस विभागाचे यासाठी संबंधित परिसर निश्चित करून द्यावा, जेणेकरून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही असे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिले. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.